आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना जर कोणी काढला तर ते पहिले नाव येतं सहकार मणशी माननीय श्री विठ्ठलरावजी विखे पाटील। नेमकं त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी कशाप्रकारे मात्र संघर्ष केला आणि सर्व सहकाऱ्यांना एकत्र करून आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ह्या कारखान्याचं कौतुक स्वतः त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केलं। आजच्या ह्या लेखामध्ये विखे पाटील यांच्या गुणविशेषांची आणि कार्याची ओळख मात्र ह्या लेखातून मात्र आहे। ह्या यांच्या कार्यावरती प्रकाशझोत टाकण्याचं कार्य भालचंद्र फडके या लेखकांनी केलं। हे ज्येष्ठ लेखक होते, मराठी लेखिक होते, चिंता आणि चिंतन, कथाकार, खनडखोर इत्यादी त्यांची पुस्तकं मात्र प्रसिद्ध आहे दलित साहित्य। बघूया, विठ्ठलराव घरी परतत होते तेव्हा चांगलाच काळोख झाला होता। आज त्यांचं मन अस्वस्थ झालं होतं। मन अस्वस्थ असले की ज्ञानवा तुकोबांच्या वळी ते गुणगुणत। थोडा वेळ थांबून त्यांनी मागे वळून पाहिलं। वडिलोपार्जित जमिनी, त्यातील उभे पिकं, गडी माणसांच्या खोपटातील पेटलेल्या चुली आणि अंग सारून टाकणारा वारा, हे सगळं पाहता पाहता दुपारचा प्रसंग एक सारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता। घरून आलेल्या चटणी भाकरीचा काही भाग त्यांनी राखण करणाऱ्या गड्याला दिला, तेव्हा तो काही खाई ना। फार आग्रह केल्यावर तो म्हणाला, मायबाप कसं खाऊ, हायत घरी दोन पोर बारकी उपाशीच आहेत कालच्यापासनं, भाकरी भाकरी करून राजच्याला तशीच झोपली, तवाही बांधून घेतो। त्याचं बोलणं ऐकता ऐकता विठ्ठलरावांचं डोळे पाण्याने डबडबलं आणि मग सकाळी सगळीच चटणी भाकरी त्यांनी त्याच्या हवाली केली। काकुलतेने गडी म्हणाला, मायबाप सगळंच दिला साकी। विठ्ठलराव म्हणाले, होय मी पुन्हा घरून मागेन, कष्ट करणाऱ्याचं भांडवल म्हणजे शरीर। बाबा अरे पोटाला काहीतरी असलं तरच हात चालणार नव। असा दुसरा एक प्रसंग, वसुलीसाठी आपली अर्धांड माणसे घेऊन सावकार आला होता। त्यांना बघून शिवा मुलाबलांच्या देवधर्माच्या शप्ता घेऊन विनवत होता, मायबाप जरा सवड द्या, या सुगीला सगळं कर्ज चुकतं करतो, काय बाकी ठेवत नाही, पण सावकाराच्या हृदयाला कुठला पाजर फुटणार, त्याचं काहीच नाही। त्या दोन बलदंड माणसं पुढे झाली, त्यांनी खोपटा समोरच्या गाडग्या मडक्यावर लाथा मारून ती फोडून टाकली। खोपटं उचकटलं, शिवाला धरून बेदम झोडपलं, बघ्यांनी गर्दी केली होती पण कोणी पुढे येणार, त्या गर्दीत विठ्ठलराव होते, पण हा जुलूम त्यांना असहाय्यपणे बघावा लागला। ती असहाय्यता विठ्ठलरावांना अस्वस्थ करत होती आणि जीवाची उलगाल चाललेली ठिकठिकाणी हेच बघायला मिळत होते। त्यांच्या मनात अनेक विचार येत होते, यावरती उपाय काय, गोरगरब्यांच्या माना मोडणारा सावकार कसा आठवायचा, कसा हे सगळं बदलायला हवं, त्यासाठी सहकारी सोसायटी उभी केली तर। आणि ही कल्पना सुचताच विठ्ठलराव झपझप झपझप चालू लागले। दुरून भजनाचे सुर वाऱ्याबरोबर कानी येत होते। विठ्ठलरावांचं मन विचारात पार उडून गेलं। सावकाराचं कर्ज भरमसाठ व्याज जमिनीचं आलेलं, यामुळे जमिनीचा खरा मालक कर्जापायी भूमिहीन होऊ लागला। कर्ज म्हणजे शेतकऱ्याचा शत्रू, खरं पाहिलं तर त्याचे भांडवल त्याच्या जमिनीत गुराढोरात गुंतून पडल्यामुळे बी बियाणं खतं अवजारे यासाठी कर्ज काढण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही। गरीब शेतकऱ्याला कोण मदत करणार, एकमेकांनी एकमेकांना मदत केली आणि पैसा गोळा केला तर। संत म्हणतातच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत बस ठरलं। लोणी गावात शेतकऱ्यांची एक सोसायटी होती, पण थकबाकीदार वाढल्यामुळे ती डबघाई झाली होती। त्यांना नगरची एक सभा आठवली, कलेक्टर बोलत होते सहकारी सोसायटीतून लोक पैसे घेतात, ते वेळेवर परत करत नाही, ते कर्जबारी होत बाजारी होतात, त्यामुळे सरकारचे पैसे बुडतात, ही सहकारी चळवळच बंद केली पाहिजे। विठ्ठलराव ताडकन उठून म्हणाले, साहेब थकबाकीदार वाढतात हे खरं, तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलात तर तिथे तुम्हाला सगळे रोगी दिसतात, म्हणून तुम्ही म्हणणार काय की सगळं जगच रोगी आहे, तेव्हा दवाखाने बंद करा। अहो सहकारी चळवळीवर राग कशाला काढता,
सोसायटीचा गैरकारभार तुम्ही सुधारा ना. विठ्ठलरावांचं उद्गार ऐकून कलेक्टर वरमले. विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे तशी मोठी असावी. लोणी आणि आसपासच्या परिसरात त्यांच्याविषयी लोक आदराने बोलत. शेती किफायतीशीर व्हायची असेल तर शेतकऱ्यांची नड भागवली पाहिजे, खत बिव्याने पुरवलं पाहिजे, पाटाचं पाणी दिलं पाहिजे असं ते सांगत. गावगावच्या गटांतील जे हेवे दावे होते ते त्यांनी चार समजुतीच्या गोष्टी सांगून मिटवले होते, त्यामुळे त्यांचा शब्द कोणी खाली पुढे देत नसे. विठ्ठलरावांचा वेश किती साधा, पांढर स्वच्छ धोतर, अंगात खमीस, डगळ कोट, वरोपर्ण, डोक्याला पटका, पायात जोडा, हातात छत्री, असा त्यांचा जामा निमा. लोकांच्या चिंतांची ओझी वाट ठेंगण्या धोंडीवरून फेरफटका करायचा, नाहीतर पदयात्रा करायची. दुसऱ्या कोणाचे अन्न खायचे नाही, फटक्यात बांधलेली घरची भाकरी जवळ असायची. एकदा ते दिल्लीला पंडित नेहरूंच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांनी पंडितजींना सांगितले, मी चटणी भाकरी बांधून आणले. विचार करता करता त्यांच्या मनात आले, आपल्या नगर जिल्ह्यात सहा साखर कारखाने निघाले, शेतकऱ्यांच्या ऊसाची साखर तयार करून धनिक मंडळी लाखो रुपये नफा मिळवतात. साखर कारखाना म्हणजे त्यांनी वहा त्या पैशाचे शेत बनवले होते, पण घाम गाळून शेत पिकवणारा मात्र उपाशीच राहिला होता. सहकारी सोसायटी काढली तर आपला शेतकरी सावकारी पाशात सापडणार नाही. विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना जगवायला सुरुवात केली. मैल न मैल पायपीट करून ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत, त्यांच्या सभा घेत, त्यांच्याशी चर्चा करत, त्यांना म्हणत, बाबांनो दिवसभर घाम घालता पण हाती काही पैका लागत नाही, सगळे एकत्र येऊ, पैसा जमा करून त्या पैशातून कारखाना उभा करू. साखरेच्या धंद्यात बक्कळ पैसा, पण सर्वांनी एक दिला ना काम करायला पाहिजे. काहीजण ऐकत, काहीजण टिंगलटावले करत, पण विठ्ठलराव कधी खसून गेले नाही. धनंजयराव गाडगीळ वैकुंठबाई मेहता यांच्यावर ते सलामसलत करत 17 डिसेंबर 1945 शेतकऱ्यांची सभा झाली. त्या सभेत सहकारी साखर कारखाना उभा करायचा ठराव मंजूर झाला. सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स खुद्द खातेदार असणाऱ्या जमीन मालकांनाच घेता येतील असे कलम ठरावात घातले. हेतू हाच की कारखान्याची मालकी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यावी. विठ्ठलराव म्हणाले, माझ्या बंधूंनो, एकोपा आणि एकमेकांचं सहकार्य यांच्या जरा आपण काम करू, तुमच्या आमच्या श्रमातून कारखाना उभा करू आणि जो फायदा मिळेल ते सर्वांत सारखा वाटून घेऊ. विठ्ठलराव त्यांचे सहकारी कामाला लागले. अडचणींचा डोंगर उभारायला पण कुणीच धीर सोडला नाही. सहकारी चळवळ हाच राष्ट्राच्या उन्नतीचा एक आधार आहे यावर त्यांची श्रद्धा होती. एखादा कुचाशिष्टीने विचारे, काय पाटील फॅक्टरी काढणार ना, मग किती हजार गोळा केले? पाटील शांतपणे म्हणत, हजारात फॅक्टरी होते काय, लाखांवर रुपये लागतात. आम्ही शेतकऱ्यांनी पैपै करून पैसे जमले तर आम्ही आता मागे फिरणार नाही. शेतकरी एकत्र येऊन लाखावर पैसा गोळा करतील हे अनेकांना शक्य वाटत नव्हतं, पण विठ्ठलरावने ते शक्य करून दाखवले. लोणी जवळच्या मळावर हळूहळू फॅक्टरी उभी राहिली. 25 नोव्हेंबर 1950 रोजी बॉयलर प्रज्वलित झाला. बरेच दिवस उराशी बाळगलेले पद्मश्री विठ्ठलरावांचे स्वप्न साकार झाले आणि भारतातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्त मोड मिळवली गेली. 10 वर्षात प्रवरानगर साखर कारखाना भरभराटीला आला. आजूबाजूच्या परिसरात वातावरण बदलू लागले. जे भूमिहीन होते ते भूमिधारक बनू लागले. जे शेतकरी कर्जबाजारी होते ते कारखाना आल्यामुळे हळूहळू कर्जमुक्त झाले. त्यांच्या हातात पैसा खेळू लागला. अंगभर कपडा ल्यायला मिळू लागला. छोटी छोटी चांगली घरं दिसू लागली. शेतात पाणी खेळू लागलं. जिकडे जिकडे हिरवेगार ऊसाचे फळं दिसू लागले. कुठे कुठे ट्रॅक्टर नांगरणी करू लागले. पतपुरवठा सहकारी सोसायट्या खतं बिबियाने अवजारे यांचा पुरवठा करणारी दुकानं, शाळा, दूध उत्पादक संघ, खरेदी विक्री संघ, यंत्राचे सुट्टे भाग तयार करणारी उद्योग केंद्रे, अशा विकासाच्या अनेक खुणा दिसू लागल्या. 15 मे 1961 तो दिवस. कारखान्याचे मैदान लाखो शेतकऱ्यांना फुलून गेलं. पंतप्रधान पंडित नेहरू कारखान्याचे आणि पिकांची पाहणी करून व्यासपीठावर आले. पंडित नेहरूंच्या जय जयकाराने वातावरण धुंदून गेलं. पंडितजीच्या पाठोपाठ विखे पाटील आले, तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पंडितजी म्हणाले, पद्मश्री शिकवण्यासाठी विखे पाटील भारताच्या राजधानीत आले होते, पण आज मी विखे पाटलांच्या राजधानीत आलो आहे. विद्वान आणि धनिक माणसं मोठमोठी कामं तळीत नेतात, परंतु कमी शिकलेली सामान्य माणसे तितकंच मोठं काम करू शकतात. स्वातंत्र्य मिळालं, आता दारिद्र्याची लढाई सुरू केली आहे. त्यासाठी श्रमाची आणि सहकार्याची गरज आहे. विखे पाटील खरे देशभक्त आहेत. जमिनी त्यांची मावली आणि ते तिचे लाडके पुत्र. आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने शेतकऱ्यांच्या मनाच्या विठेवर विठ्ठलरावांची मूर्ती
कायम उभी राहिली. अशा प्रकारे होतं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांची कार्य. भारतातले पहिला सहकारी साखर कारखाना काढलात, पण आशिया खंडात असं कार्य कोणीच नव्हतं केलं. हे कार्य जर कोणी केलं असेल तर ह्याच महामानवाने केलं. आणि खऱ्या अर्थाने सर्वांनी एकत्र येऊन जर काय काम जर केलं ते सर्वोच्च आणि सर्वोत्तम काम होतं हेच दाखवून दिलं संपूर्ण जगाला. ते होते मात्र खऱ्या अर्थाने विठ्ठलराव के पाटील. नावात देखील श्री विठ्ठल आहे. आणि खरंच विठ्ठलासारखं मात्र खरंच सर्वांना एकत्र केलं आणि एकत्रातून श्रमदान करून खऱ्या अर्थाने सर्वात मोठा साखर कारखाना उभारून या तुम्ही जणांना सर्वात जण नफा वाटून घेऊ. अशा प्रकारचं खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या दिलाचा माणूस या आपल्या अहमदनगर शहराला आपल्या जिल्ह्याला लाभला. हे आपल्या अहमदनगर नगरवासियांचं खरं भाग्य. तेव्हा त्यांच्या कार्याचा हा मात्र थोडासा लेख.